नमस्कार, मी नितीन। महाराष्ट्र लाईव्हच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर पाहूया आजची ही महत्वपूर्ण आलेली हातातील ही बातमी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मोक्याच्या जागा काबीज करा, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांचं राष्ट्रीय अधिवेशन नुकतंच दिल्ली या ठिकाणी पार पडलं। राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी या अधिवेशनात भारतातील बौद्धांना असा आदेश दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या सर्व मोक्याच्या जागा काबीज करा, धर्मांतरित सर्व बौद्ध धम्मांनी धम्माचं आचरण करावं, अशी माहिती सोलापूर जिल्हा महासचिव राजेश्रीताई गायकवाड यांनी लाईव्ह महाराष्ट्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेली आहे। काय करतोय आपण, जे बाबासाहेबांनी आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही दिलेली आहे, लोकशाहीचा जे महत्वाचा विषय आहे तो मतदानाचा, मतदानावर प्रत्येक व्यक्तीला एकच मत आहे आणि त्या मतदानावर आपण आपला कारभार निवडतो आणि तो आपल्यासाठी काहीतरी कायदे करतो आणि लोकांचं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करतो। तर आज UM जी मशीन आहे मतदान करण्याची, तर त्या UM मशीन बद्दल सामाजिक क्षेत्रामध्ये समाजामध्ये वाईट मत निर्माण झालेलं आहे आणि UM मशीन ही बंद करण्याची मागणी अनेक होत आहे, परंतु सरकार जे आहे ते किंवा व्यवस्था आहे ती UM मशीन बंद करत नाही। तर यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब यांनी त्यासाठी बाहेर देशामध्ये जाऊन प्रयत्न केला, त्याबद्दल आपण काय? तर राजरत्न साहेबांनी UM बद्दल 2015 पासून सुरुवात केलेली आहे आणि आता लोकशाहीचं आणि विधानसभेचं इलेक्शन असताना सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की UVMचा विषय सगळ्या देशाला माहित आहे की UVM मध्ये खेळ करून हे लोक परत परत निवडून आलेले आहेत, कारण तसे ते येऊ शकत नाही, कारण त्यांनी जे काही कार्य केलं आहे ते सगळ्या देशाला कळलेले आणि देशातली जनता जागरूक आहे, जागरूक नाही अशातली गोष्ट नाहीये। त्यामुळे प्रत्येक वेळेस जनतेने भारत देशातल्या लोकांनी मतदानाचा अधिकार वापरून जे कोणी म्हणजे जे कोणी राजकीय पक्ष होते, काँग्रेस असू दे, BJP असू दे, जनसंघ, जे कोणी आधीचे राज्य केलेले असतील लोक पॉलिटिक्समध्ये, तर त्या लोकांची सत्ता उलटून टाकायच्या लोकांनी केलेलंच आहे या गोष्टी। तर लोकांचे लक्ष झालं की BJP चं काम करत नाहीये, शिवाय त्यांनी बहुतेक सगळं वाटोळच केलेलं आहे, परंतु अशामध्ये हे लोक निवडून येऊ शकत नाही म्हणून या लोकांनी EVMचा वापर करून निवडून आलेले आहेत। आता झालंय का की निवडणूक जे अधिकारी लोक आहेत त्यांनाच या लोकांनी काही मॅनेज केल्यामुळं असं झालेलं की त्याच्यावर इथं या देशामध्ये काही होऊ शकत नाही। मग आता काय करावं लागेल याच्यासाठी साहेबांनी की आपण UN मध्ये हा मुद्दा मांडूयात, मग तिथेही म्हणजे कुठं मांडता येईल, कसा मांडता येईल, याच्यासाठी जवळजवळ 8 महिने जज लोक जे होते, 8 महिने जज लोक जी होती त्या जज लोकांनी याच्यावरती विचार करून एक पिटिशन तयार केला। मग कुठं देता येईल तर आपल्याला मानवाधिकाराच्या याच्यामध्ये देता येईल, आपल्याला जागतिक लेवलला मानवाधिकाराचं उल्लंघन कसं होत आहे याच्यामध्ये देता येऊ शकतं, कारण लोक कमेंट्स करतात हा हा तिथे जाऊन काय होणार आणि तिथं जाऊन काय तिथं होत नाही, असं लोकांचं आहे बऱ्याच लोकांचं। तर त्यांना मला हेच सांगायचंय की ते आपण कुठं दिलंय काय दिलंय हे तुम्ही जरा ऐका, साहेबांच्या तोंडून ऐका, आणि 8 जज लोकांच्या सगळ्या विचाराने ते साहेबांनी लिहिले नाही, साहेब स्वतः सांगतात त्या 8 जजच्या विचाराने ते पिटिशन तयार करून आपण ते तिथे मांडलेलं आहे। त्यामुळे आज न उद्या आता झालं, उशीर झालं या गोष्टीला, पण तो विषय जागतिक लेवलला गेलेला आहे आणि साहेबांनी अमेरिकेत तिथे जाऊन तो मुद्दा उठवलेला आहे, तिथं अमेरिकेमध्ये त्यांनी निदर्शनं केलेली आहेत याबद्दल। तर तिथेही साहेबांना खूप त्रास झाला, पर्सनली आपल्या काही इंडियन लोकांनी तिथं हे केलं, पण ठीक आहे, साहेब काय न डगमगणारे आहेत आणि ते बाबासाहेबांचे वंशज वैचारिक पण आहेत आणि रक्ताचे पण आहेत त्यांचे पण तू, त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारावर चालणार असल्यामुळे त्यांना भीती नाही आणि आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहे। आणि असे काही दिवसांनी अशी काही वेळ येणार आहे की देशातल्या भारत देशातले सगळे लोक त्यांच्यासोबत राहतील अशी मी आशा करते, अपेक्षा करते, आणि ही गोष्ट होणार त्याच्यात वादच नाही, शंकाच नाही, किंवा मात्रही शंका नाही। आणि राजरत्न आंबेडकर जे आहेत ते स्वतः एक शिकलेले आहेत, बाबासाहेबांचे विचार जे आहेत बाबासाहेबांनी आपल्याला खूप साऱ्या लिखाण लिहून ठेवलेल्या आहेत, फक्त आपली लोक वाचत नाही, काही करत नाही आणि आपलं उठतात आणि रोडवर पळतात निळा झेंडा घेऊन, तर त्या पद्धतीने हे काम